महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती बँकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या महात्मा फुले बँक शाखा चांदूर बाजारच्या वतीने सत्कार समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले, बँक संस्थापक तथा माजी पालकमंत्री स्वर्गीय दादासाहेब कोरडे यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 12 जून 2017 चांदूर बाजार शाखेची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर बँकेच्या शाखेने आपल्या खातेधारक, ग्राहक, ठेवीदारांना बँकेमार्फत पुरविण्यात आलेल्या सेवेने बँकेच्या प्रति ग्राहक, ठेवीदार यांच्या विश्वसनीयतेमुळे बँक चांगली प्रगती करीत आहे. अशात बँकेने आपल्या ग्राहकांकरिता, ठेवीदारांकरिता अनेक योजनांचा शुभारंभ करण्यात आला. बँकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांचा सत्कार चांदूर बाजार शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. नवनियुक्त बँक अध्यक्ष दिलीप लोखंडे यांचा सत्कार लक्ष्मण भेले यांच्या हस्ते करण्यात आला. बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद कोरडे यांचा सत्कार डॉक्टर श्यामराव कवीटकर यांच्या हस्ते करण्यात आला. बँकेचे संचालक बाळासाहेब अलोने यांचा सत्कार संजय वासनकर यांच्या हस्ते करण्यात आला. बँकेचे संचालक रमेश मडघे यांचा सत्कार विनोद कोरडे यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीकांत अपाले यांचा सत्कार सतीश कोरडे, सुदेश भेले यांचा सत्कार श्याम तडस यांच्या हस्ते करण्यात आला. या आयोजित कार्यक्रमाच्या वेळी आपले विचार मांडताना दिलीप लोखंडे यांनी बँकेच्या प्रति ग्राहक, ठेवीदार व त्यांच्या विश्वासाची पावती म्हणजे बँकेने ग्राहकांना दिलेली सेवा, स्वच्छ व्यवहार यातून बँकेला विविध क्षेत्रामध्ये कार्य करताना मिळालेला पुरस्कार हीच खरी पावती असल्याचं म्हटलं. कार्यक्रमाचं संचालन चांदूर बाजार शाखा व्यवस्थापक प्रदीप पांडव यांनी केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राहुल सावरकर, राहुल बोडखे, भूषण जावरकर, ललित आंबाडकर, चेतन भेले यांच्यासह कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विदर्भ न्यूज करिता घनश्याम पालीवाल यांचा चांदूर बाजार येथून हा वृत्तांत.